बिंदास निर्भीड बिंदास बापांचं निर्भीड व्यासपीठ। जालना जिल्ह्यातील जाभाडीच्या उर्दू शाळेत विद्यार्थ्यांची आनंद नगरी भरली आहे। शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांची दुकानं थाटून खरी कमाई करून दाखवली आहे। व्यवहार ज्ञानाची जागरूकता होणारा हा उपक्रम अत्यंत विशेष पद्धतीने राबवण्यात आला आहे। बदनापूर तालुक्यातील साबडी या शाळेत विद्यार्थ्यांच्या आनंद नगरीचे सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। आनंद नगरी सोहळ्याचे उद्घाटन दाभाडी ग्रामस्थ मुस्तफा कुरेशी यांच्या हस्ते करण्यात आलं। सोहळ्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी समोसा भेलपुरी यांच्यासह विविध खाद्यपदार्थ तसेच मनोरंजन साहित्य आणि शाळेच्या प्रांगणात आपापली दुकाने थाटली होती। खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी कुपन पद्धतीची व्यवस्था करण्यात आली होती। खाद्यपदार्थाची किंमत 1 रुपये ते 5 रुपये ठेवण्यात आली होती। आनंद नगरी सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या दुकानावरून खाद्यपदार्थ आदी वस्तू खरेदी करण्यासाठी पालकवर्गासह ग्रामस्थांनी सहभाग घेतला। या आनंद नगरी सोहळ्यात दुकानांच्या व्यवहारात 7 ते 8 हजार रुपयांची उलाढाल झाली। प्रांगणात झालेल्या गर्दीमुळे आनंद नगरीला सोहळ्याला बाजाराचे स्वरूप आले होते। दरम्यान आनंद नगरी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक जावेद शेख, सहशिक्षक सय्यद फिरोज, जावेद पठाण, शेख गफ्फार, इफ्तिकार बागवान, सहशिक्षिका तैनी सिद्दीकी, निषाद शेख आदींनी परिश्रम घेतले। या प्रसंगी पालकवर्गासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। टीम एमएच बिंदास करिता प्रतिनिधी आनंद पारख, दाभाडी, जालना।